राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण नाराज असल्याची माहिती आहे। सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव त्यांना न विचारता मंजुरीसाठी मांडल्याने अशोक चव्हाण नाराज आहेत। याबाबतची नाराजी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली आहे। अधिकारी परस्पर प्रस्ताव देत असल्याने अशोक चव्हाण नाराज असल्याचं कळतंय। राजस्थान हायकोर्टानं बंडखोर सचिन पायलट यांना दिलासा दिलाय। बंडखोरी प्रकरणी पायलट यांना विधानसभा अध्यक्षांनी बजावलेल्या नोटीशीवर हायकोर्टानं स्टे आणलाय। त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत पायलट गटातील आमदारांच्या सदस्यत्वाला धोका नाही। शिवाय या प्रकरणामध्ये केंद्र सरकारला पक्ष बनवण्याची पायलट यांची मागणीही कोर्टानं मंजूर केली। राहुल गांधी पुन्हा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची शक्यता आहे। गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसच्या काही नेत्यांनी राहुल गांधींनी पुन्हा राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावं अशी मागणी करत पत्र पाठवली होती। अखेर राहुल गांधींनी पुन्हा अध्यक्ष होण्यास सहमती दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ते जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत आढावा घेणार आहेत। तर नाशिकमधल्या वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांबाबत सुद्धा या दौऱ्यामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे। जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन तालुक्यात मुसळधार पावसानं रायघोळ नदीला पूर आलेला आहे। त्यामुळे जळगाव सपकाळ दहेगाव मार्गावर पूल पाण्याखाली गेलाय। शेतात कामासाठी गेलेल्या महिला पूल पाण्याखाली गेल्यानं अडकल्या होत्या। त्यांना जळगाव सपकाळ गावातील नागरिकांनी मानवी साखळी करून महिलांची सुटका केली आहे। जालना जिल्ह्यामध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसानं ओढे आणि नाले ओसंडून वाहत आहेत। पावसाचा सर्वात जास्त फटका भोकरदन तालुक्यातील सेलूद वडद जळकी हिसोडा दहेगाव शिवना या गावांना बसला। मराठवाड्यातील अनेक भागात पावसानं दमदार हजेरी लावली। औरंगाबाद शहरामध्ये रात्री अवघ्या तासाभरात शहराला अक्षरशः पावसानं धुऊन काढले। सखल भागातील रस्ते चौकात गुडघ्यापर्यंत पाणी जमा झालंय, तर काही घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतोय। शहरातील मंजूरपुरा एसटी कॉलनी जय भवानी नगरचा परिसरासह अनेक भागात पाणी झालंय। अहमदनगर जिल्ह्यामध्ये संगमनेर श्रीरामपूर कोपरगाव राहुरी राहता तालुक्यांमध्ये रात्री श्रावणी सरींनी जोरदार सलामी दिली। 2 ते 3 तास मुसळधार पाऊस झाल्यानं शेतात पाणीच पाणी झालंय। त्यामुळे सोयाबीन डाळिंब मका बाजरी कापूस या खरीपाची पिकं धोक्यात आली आहेत। संगमनेर तालुक्यातील शेळकेवाडी इथं ढगफुटीसारखा पाऊस झाला, त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। तर या पावसामुळे ऊसाला मात्र फायदा होणार आहे। बीड जिल्ह्यामध्ये सर्वदूर मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। बीडच्या वडवणी तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे, तर नदी नाले तुडुंब भरलेले आहेत। तर ऊर्ध्व कुंडलिका प्रकल्प भरल्यामुळे धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे। नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू करण्यात आल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 9 दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आलेत। मध्यप्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि भंडारा गोंदिया जिल्ह्यातील संततधारेमुळे वैनगंगा नदीची पाणी पातळी वाढली आहे। ही गोष्ट लक्षात घेता धरण प्रशासनानं काही दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला। यवतमाळमधील नांदगव्हाण इथला सांडवा ओव्हरफ्लो झालेला आहे। दिग्रजवळील नांदगव्हाण धरणाची पुनर्बांधणी सुरू आहे। दिग्रज परिसरामध्ये मागील 3 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे हे धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय। त्यामुळे धरणाचा सांडवा ओव्हरफ्लो झालेला आहे आणि धरणाचं सौंदर्य खुललंय। पालघर जिल्हा मध्यरात्री पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलाय। पालघरच्या तलासरी डहाणू तालुक्यामध्ये मध्यरात्री 12:26 भूकंपाचा धक्का जाणवला। रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 2.6 इतकी होती, तर पहाटे 5:51 ही भूकंपाचा दुसरा धक्का जाणवला, याची तीव्रता 2.3 इतकी होती। मध्य प्रदेशात पावसाचा कहर सुरू आहे। पावसाच्या जोरदार सरी मध्य प्रदेशच्या विविध भागात कोसळत आहेत आणि यामुळे अनेक सखल भागात पाणीच पाणी झालंय। त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। सिहोरमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांना ओढ्याचं स्वरूप प्राप्त झालं। सेल्फीच्या नादात अनेक जण आपला जीव धोक्यात घालतात। मध्य प्रदेशच्या छिंदवाडामध्येही अशीच एक घटना घडली आहे। पिकनिकसाठी आलेल्या 2 तरुणी छिंदवाड्याच्या पेंच नदीच्या पात्रामध्ये सेल्फी घेण्यासाठी गेल्या होत्या, मात्र अचानक नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि नदीच्या पाण्याच्या प्रवाहात या दोन्ही तरुणी अडकल्या। नदीच्या पाण्याचा वेगही जोरात असल्यानं त्यांना बाहेर पडता येत नव्हतं। अखेर पोलिसांनी त्यांना बाहेर काढलं।
यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे, देशभरात तब्बल 49,310 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे। कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। तर 24 तासातली ही देशातील विक्रमी रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे। रुग्ण वाढल्याने देशातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडलेला आहे। दरम्यान गेल्या 24 तासात 740 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय। तर देशात 4.40 लाखांहून अधिक ऍक्टिव्ह रुग्ण असल्याची ही माहिती समोर येते। ही आकडेवारी आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। देशामध्ये आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ झाली आहे। एका दिवसात 49,310 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। यामुळे एकूण रुग्णसंख्या 12,87,945 वर गेली आहे। तर यापैकी 30,601 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे आणि 8,17,209 रुग्ण हे कोरोनातून बरे झाले। तर राज्यामध्ये काल 9,895 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे आणि यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 3,47,502 इतकी झाली आहे। तर काल कोरोनामुळे राज्यात 298 रुग्णांचा मृत्यू झाला आहे आणि कालच्या एका दिवसात 6,484 रुग्ण बरे झाले। यामुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 55.72% आलंय। तर राज्यामध्ये सध्या 1,40,092 रुग्ण हे उपचार घेत आहेत। दरम्यान मुंबईत किती रुग्ण वाढलेत तेही पाहूयात। मुंबईमध्ये 1,257 नव्या रुग्णांची नोंद काल झाली आहे आणि यामुळे एकूण रुग्णसंख्या 1,05,829 वर गेली आहे। तर यापैकी 5,927 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनानं मृत्यू झालाय आणि 77,102 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। तर पुण्यात आजपासून लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे। मात्र 10 दिवसांच्या कडक लॉकडाऊन मध्ये सुद्धा पुण्यात सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे। काल इथं किती रुग्ण वाढलेत पाहूयात। पुणे जिल्ह्यामध्ये 2,368 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे आणि याचबरोबर रात्रीतून 166 रुग्ण वाढल्याची सुद्धा माहिती समोर आली होती। यामुळे एकूण रुग्णसंख्या 62,000 पुढे गेली आहे। तर आतापर्यंत 1,562 रुग्णांचा इथं दुर्दैवी मृत्यू झालाय आणि 38,519 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। तर तिकडे नाशिकमध्ये एकाच दिवसातील रुग्णवाढीनं पुन्हा उच्चांक गाठलेला आहे। नाशिक शहरासह जिल्ह्यात किती रुग्ण वाढलेत पाहूयात। नाशिक जिल्ह्यामध्ये 515 नव्या रुग्णांचं निदान झालंय आणि यामुळे एकूण रुग्णसंख्या ही 10,969 वर गेली आहे। तर यापैकी 433 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झालाय आणि 7,798 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। यानंतर पुन्हा घेऊयात उर्वरित टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा। पुण्यामध्ये आजपासून लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे। 13 जुलै पूर्वीचीच स्थिती पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राहणार आहे। दुकानं खासगी कार्यालय सुरू करणार आहेत। तर 2 दिवसांचा लॉकडाऊन सुरू करून आता लॉकडाऊन करून 5 दिवस दुकानं सुरू असतील। सर्व दुकानं P1, P2 प्रमाणे सुरू असतील। शहरातील दुकानं 9 ते 7 वाजेपर्यंत सुरू असतील। मुंबई शहरात अनलॉकडाऊन सुरू आहे। नियमांमध्ये शिथिलता असली तरी नागरिकांना कोरोना महामारीचं सोय सुतक नाही आहे। मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईकर घराच्या बाहेर निघताना पाहायला मिळत आहेत। परळ हिंदमाता उड्डाणपुलावर गाड्यांची मोठी गर्दी झाल्याचंही पाहायला मिळालं आहे। या उड्डाणपुलावर गाड्यांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीही झाली। गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांसाठी अनेक ग्रामपंचायतींनी एकत्र येऊन एक ठराव पास केलाय। देवगड, वैभववाडी आणि राजापूर या तीनही तालुक्यातील 25 गावांमधील सरपंचांनी एकत्र येऊन हा ठराव केलाय। जर 14 दिवस चाकरमानी होम क्वारंटाईनमध्ये राहणार असतील तरच गावात प्रवेश देण्याचा हा ठराव आहे। त्यामुळे गणपतीमध्ये गावी जाऊ इच्छणाऱ्या चाकरमान्यांसमोरच्या अडचणी वाढल्यात। आमदार वैभव नाईक यांच्या संपर्कात आलेली त्यांची मुलगी आणि भाऊ यांनाही कोरोनाची लागण झाली आहे। तसंच नाईक यांच्या PAलाही कोरोना झालेला आहे। दरम्यान पालकमंत्री उदय सामंत यांचे PA देखील कोरोना पॉझिटिव्ह निघालेत। तर सिंधुदुर्गात आणखी 11 जणांना कोरोनाची लागण झाली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये गुरुवारी कोरोनाचे तब्बल 422 नवे रुग्ण सापडलेले आहेत। तर काल सापडलेल्या रुग्णांमध्ये पनवेल शहरातील 171, पनवेल ग्रामीणमधील 49, अलिबागमधील 49, खालापूरमधील 38 रुग्णांचा समावेश आहे।
ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये काल कोरोनाचे 317 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर 5 बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे ठाण्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 16,859 वर गेली आहे तर कोरोनाचे 586 बळी गेले. कळवा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातून कोरोना केंद्रामध्ये नेत असताना 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, पालिकेची सुरक्षा तसंच पोलीस बंदोबस्त असतानाही रुग्ण पळाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान एकाचा शोध घेऊन त्याला रोबोडी केंद्रामध्ये दाखल करण्यात आलंय. नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात काल 330 नव्या रुग्णांसह 7 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत 365 जणांना इथं आपले प्राण गमवावे लागले तर एकूण बाधितांचा आकडा 12,599 वर गेलाय. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात काल कोरोनाचे 366 नवे रुग्ण सापडले तर 9 जणांचा मृत्यू झालाय. महापालिका क्षेत्रातील एकूण रुग्णसंख्या 17,389 वर गेली आहे. उल्हासनगरात गेल्या 24 तासांमध्ये 161 नवे रुग्ण सापडलेले आहेत तर शहरातील रुग्णांची एकूण संख्या 6,178 झाली आहे. आणि आतापर्यंत उल्हासनगरातील 3,944 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात 53 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर आतापर्यंत बदलापूर शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या 2,154 वर गेली आहे. पालघर जिल्ह्यामध्ये नव्या 242 रुग्णांची नोंद झाली आहे तर 9 जणांचा मृत्यू झालाय. वसई विरार महापालिका क्षेत्रातही क्षेत्रासह ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना पाहायला मिळतोय. भिवंडी तालुक्यामध्ये काल नव्यानं 125 रुग्णांची भर पडलेली आहे तर 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तालुक्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 5,990 इतकी झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील 74 रुग्णांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले त्यामुळे आतापर्यंत 12,421 कोरोनाबाधित इथं निघालेत. यापैकी 7,178 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये दिवसभरात 244 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण संख्या 8,849 वर गेली आहे तर आतापर्यंत 440 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. सातारा जिल्ह्यामध्ये नव्यानं 92 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत तर 4 जणांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2,852 इतकी झाली आहे. नागपुरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. पुन्हा एकदा इथं 172 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 2 जणांचा मृत्यू झालाय. नागपूरमधील बाधितांची एकूण संख्या 3,465 इतकी झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगावमधील पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनमधील 4 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघालेत. त्यामुळे पोलीस निरीक्षकांसह 19 कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आलंय. पोलीस स्टेशनमधील बहुतांश कर्मचारी क्वारंटाईन झाल्यामुळे पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन शिवाजीनगर पोलीस स्टेशनशी जोडण्यात आलंय. किर्गिस्तानमध्ये अडकलेल्या 1,500 विद्यार्थ्यांना सोनू सूद मायदेशी परत आणतोय. इथं अडकलेल्या या विद्यार्थ्यांना सोनू सूदनं स्पाईस जेटच्या मदतीनं एअरलिफ्ट केलंय. हे विमान उड्डाण भरण्यापूर्वी सोनूनं विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला. बॉलिवूड अभिनेत्री अभिनेत्यांचे लाखो आणि कोट्यावधी सोशल मीडियावर फॉलोअर्स असतात, मात्र फॉलो करणाऱ्या फॅन्सचे अकाउंट खरी असतात का, हाच प्रश्न उपस्थित होतोय. साम टीव्हीनं ही बातमी दाखवल्यानंतर या सगळ्याचा तपास करणार असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलंय. वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामराई इथं चोरीच्या संशयावरून एका 28 वर्षीय तरुणाला जबर मारहाण करण्यात आली आहे. यानंतर उपचारादरम्यानच या तरुणाचा मृत्यू झालाय. राजू शिरसाट असं मृत तरुणाचं नाव आहे तर पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळ कंटेनरला भीषण अपघात झाला. यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली होती तर लांजा तालुक्यातील वेरळ गावाजवळ हा अपघात झाला होता. दरम्यान 3 तासानंतर ही वाहतूक सुरळीत झाली आहे. चंद्रपूर शहरामध्ये दारू तस्करी करणाऱ्या वाहनाला काल संध्याकाळी अपघात झाला. अपघातग्रस्त वाहनामध्ये दारू असल्याचं लक्षात येताच मद्यप्रेमींनी या वाहनातून दारूच्या पेट्या लंपास केल्या. नागपूर चंद्रपूर मार्गावरील मांगली फाट्याजवळ हा अपघात घडला. आंध्र प्रदेशात अवैध दारू तस्करांविरोधात धडक कारवाई करण्यात आली. आंध्र प्रदेश पोलिसांनी पश्चिम गोदावरी जिल्ह्यातून दारूचा हा मोठा साठा जप्त केलाय. आंध्र प्रदेश पोलिसांनी एका वाहनातून जवळपास 4,500 दारूच्या बाटल्या जप्त केल्या. कानपूरमध्ये एका लॅब टेक्निशियनचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे अपहरणकर्त्यांनी खंडणीही घेतली होती. अपहरणाच्या 31व्या दिवशी या घटनेचा खुलासा झालाय.
यानंतर पोलिसांनी 5 आरोपींना ताब्यात घेतले तर टेक्निशियन संचित यादव याचे 2 मित्र अपहरणामध्ये सहभागी होते. कोरोनाचं सावट बकरी ईदवर असतानाच सर्व बोकड व्यावसायिकांना यंदा कितीची उलाढाल होईल याची उत्सुकता लागली आहे. मात्र लातूर जिल्ह्यातला बोकड मालक तर सणाआधीच लाखोत खेळू लागलाय. त्याला कारण आहे आलमला इथल्या 55 किलो वजनाचा चांद. या चांदवर 1-2 नव्हे तर तब्बल 8 लाखांची बोली लागली आहे. नाशिक तालुक्यातील साडेगावमध्ये विहिरीत पडलेला एक बिबट्या विहिरीत पडलेला आहे. भक्ष्याच्या शोधात असताना हा बिबट्या विहिरीत पडला असल्याची शक्यता आहे. विहिरीतील कठड्याच्या सहाय्याने बिबट्याची जीव वाचवण्याची धडपड सुरू होती. शिर्डीजवळच्या श्रीरामपूर तालुक्यातील अशोक परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एक शेतकरी जखमी झाला. सध्या या शेतकऱ्यावर नगर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेतकरी सदा कराड हे बाईकवरून जात असताना बिबट्यानं त्यांच्यावर झेप घेतली. पूर्व लडाखमध्ये भारतीय जवानांवरील हल्ल्यानंतर भारतानं चीन विरोधात एकामागून एक कठोर निर्णय घेतलेले आहेत. केंद्र सरकारनं आता सरकारी खरेदीमध्ये चीनी कंपन्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. लष्करामध्ये महिला अधिकाऱ्यांची स्थायी स्वरूपाची नियुक्ती करण्याबाबतचा आदेश संरक्षण मंत्रालयानं जारी केलाय. संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या आदेशामुळे महिलांच्या खांद्यावर अधिक जबाबदारी टाकण्याचा मार्ग मोकळा झालाय. इतिहासात पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्रांची महासभा ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. सप्टेंबरमध्ये ही महासभा पार पडणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. कोरोनानं जगभरात आतापर्यंत 6,35,000 लोकांचा बळी घेतलेला आहे तर कोरोनाग्रस्तांची संख्या 1,56,40,000 वर पोहोचली आहे आणि यापैकी 95,00,000 रुग्ण बरे झाले. अमेरिकेमध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1,47,000 पोहोचलेली आहे तर अमेरिकेत 41,75,000 पेक्षा अधिकांना कोरोनाची बाधा झाली आहे आणि गेल्या 24 तासात 76,000 पेक्षा जास्त रुग्ण इथं सापडले. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 84,207 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय तर 22,89,000 पेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे आणि गेल्या 24 तासात 58,000 नव्या रुग्णांची भर पडली आहे. रशियामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 7,95,000 इतकी झाली आहे तर 12,892 लोकांचा इथं कोरोनामुळे मृत्यू झालाय. 19 सप्टेंबरपासून आयपीएल सुरू होण्याची दाट शक्यता आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीच्या आधारे 19 सप्टेंबरपासून आयपीएल सुरू होणार असल्याची चर्चा रंगली आहे तर 8 नोव्हेंबरला आयपीएलची फायनल होईल असंही सांगितलं जात आहे. सेंट्रल रेल्वेच्या मुंबई विभागानं कोरोनापासून तिकीट तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं संरक्षण व्हावं यासाठी एक ॲप लॉन्च केलंय. चेक इन मास्टर असं या ॲपचं नाव आहे. तर या ॲपमध्ये PRS आणि UTS तिकिटांशी संपर्काशिवाय तपासणी करण्यासाठी OCR आणि QR कोड स्कॅनिंगची सुविधा आहे. व्हॉट्सअप लवकरच एक भन्नाट फीचर घेऊन येणार आहे. या फीचरमुळे एक नंबर एकापेक्षा जास्त फोनमध्ये व्हॉट्सअप नंबर म्हणून वापरणं शक्य होणार आहे. व्हॉट्सअपकडून लवकरच मल्टी डिव्हाइस सपोर्ट फीचर लॉन्च केलं जाण्याची शक्यता आहे. बुलेटिनमध्ये इतरही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत. मात्र त्याआधी थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी. तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत रहा साम TV. बातमीची व्यवस्था बदलेल.